नमस्कार, मी डॉक्टर आशुतोष शास्त्री, संजीत हॉस्पिटल इथे मी ॲज अ शोल्डर सर्जन म्हणून कार्यरत आहे. मी आज एक महत्त्वाचं टॉपिकवरती डिस्कशन करतोय, ते म्हणजे फ्रोझन शोल्डर. फ्रोझन शोल्डर म्हणजे जखडलेला खांदा. जखडलेला खांद्याचे आपण मेडिकल टर्ममध्ये ॲडेझो कॅप्सुलेटिस म्हणतो. ॲडेझो कॅप्सुलेटिस म्हणजे जिथे आपले सांधा, जिथे सॉकेट अँड बॉलच्या भोवती ते आवरण असतं, कॅप्सूल आणि मसल्स असतात, ते जखडतात. त्या जखडण्यामुळे आपला खांदा ते हलवू देत नाही किंवा मुवमेंट होऊ देत नाही, त्यामुळे त्याला आपण जखडलेला खांदा, त्याला आपण ॲडेझो कॅप्सुलेटिस म्हणतो. आणि जनरल टर्ममध्ये आपण त्याला फ्रोझन शोल्डर, फ्रोझन शोल्डर म्हणजे स्टीफ शोल्डर, जो हलत नाही. आता तो का हलत नाही आहे ते शोधणं गरजेचं आहे. फक्त फ्रोझन शोल्डर किंवा ॲडेझो कॅप्सुलेटिसमुळे होतो असं नाही आहे. आपल्याला हे पण बघणं गरजेचं आहे की आतला जो सांधा आहे तो घासलेला गेलेला नाही ना, आर्थरायटिस झाले नाही, ते बघणं गरजेचं असतो. म्हणजे सगळे जखडलेले खांदे फ्रोझन शोल्डर नसतात, कारण ते प्रॉपर पद्धतीने ठराविक पद्धतीने चेक केल्याने आपण चेक बघतो की ते कशामुळे स्टीफ झालेलं आहे. फ्रोझन शोल्डरचे दोन कारणं म्हणजे एक प्रायमरी ॲडेझो कॅप्सुलेटिस, सेकंडरी ॲडेझो कॅप्सुलेटिस. प्रायमरी ॲडेझो कॅप्सुलेटिस म्हणजे जिथं काही कारण असताना तो खांदा जखडून जातो. जनरली हे डायबिटीस, थायरॉईड, त्याचे कोलेस्ट्रॉलचे लेवल्स खालीवरती असतात, त्या लोकांमध्ये आढळला जातो. सेकंडरी ॲडेझो कॅप्सुलेटिस म्हणजे जिथं काही ते कारणामुळे त्याला खांदा जखडला जातो, म्हणजे फ्रॅक्चर झाला, त्याला ऑपरेशन केलं आपण, त्यावर खांदा आपण बांधून ठेवला, त्याने हालचाल न केल्यामुळे सेकंडरी ॲडेझो कॅप्सुलेट होतो. काही वेगळ्या पद्धतीने हाताचे ऑपरेशन झालेलं असतं जिथे आपण खांदा हालचाली करत नाही, त्याच्यामुळे खांदा स्टीफ होऊन जाऊ शकतो. काही ब्रेस्टचे कॅन्सर्स किंवा ब्रेस्टचे सर्जरी झाल्यामुळे खांदा हलत नाही, त्यामुळे आपण खांदा हे होतो. काही एक्स्ट्रीम कंडिशन ज्यांचे लंगमध्ये प्रॉब्लेम्स असतात, जिथे हालचाल आपण करत नाही, त्याच्यामुळे खांदा जाम होऊन जातो. कशामुळे होतो ते आपलं शोधणं गरजेचं आहे. तर आपण जेव्हा आपलं खांदे स्पेशलिस्ट तुम्हाला बघतील, तेव्हा ते चेक करून बघतील की तुमच्या मुवमेंट्स किती आहेत, स्ट्रेंथ किती आहे, आणि कशामुळे प्रॉब्लेम, आणि काही असोशिएट फॅक्टर्स आहेत का ते बघून घेऊ. पण फर्स्ट टाइम थिंक की आपण एक्सरे करून घेतो का. एक्सरेमध्ये आपल्याला कळलं की खांद्याला काही झीज आलेलं आहे का. झीजमुळे जर हालचाल होत नसेल तर त्याला प्रोझर शोल्डर नाही म्हणता येत, आपण हे आर्थरायटिस म्हणतो आपण त्यांना. ते रोड झालं तर आपण कॅल्शियम जमा झालं आहे का खांद्यामध्ये, हाड वाढलं आहे का कुठे ते बघायला पाहिजे. हे सगळ्या गोष्टी रोड झाले आणि जर खांद्याचे स्नायू स्ट्रॉंग असतील तर आपण जनरली त्यांना आपण फिजिओथेरपीज देतो, एक्सरसाइजेस, काही कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट देतो, ज्याच्याने मेडिसिन्स असतील, एक्सरसाइज असतील, काही स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन्स असतील, काही डूज अँड डोंट्स असतील, आम्ही तुम्हाला एक्सप्लेन करू. त्याच्यातून जनरली बरेच पेशंट बरे होऊन जातात. ह्याच्यातून जर बरं नाही झालं तर कधी कधी आपल्याला खांद्यात एक इंजेक्शन द्यायला लागतं. इंजेक्शनने काय होतं की आपल्याला खांद्यातली सूज आहे, जे सूज आल्यामुळे खांदा हलत नाही आहे ते कमी होऊन जातो, ज्याच्याने आपला व्यायाम करणं इझी होऊन जातो, सोयीस्कर होऊन जातो. म्हणजे मेन ट्रीटमेंट या परिस्थितीमध्ये आपल्याला व्यायामच असतो. तर व्यायाम करण्यासाठी आपलं काय गरज असेल तर पेन किलरची गरज आहे, इंजेक्शनची गरज आहे, किंवा काही सपोर्ट ट्रीटमेंटची गरज आहे, ते देणं गरजेचं आहे. पण अल्टिमेटली व्यायाम करत राहणे, फिट राहणे हेच त्याला सोल्युशन आहे. सेकंड गोष्ट म्हणजे ते दुसऱ्या कारणामुळे, किंवा काही लोकांना रोटेटर कफ टियर असतो, त्याच्यामुळे खांदा हलत नाही, त्या लोकांमध्ये इट्स नॉट की खांदा जखडला, खांदा फ्रोझन शोल्डरमुळे जखडलाय, हा खांदा आपला स्नायू फाटल्यामुळे जखडलेला आहे. अशा वेळी जे कारण आहे, जे त्याच्यामुळे खांदा जाम झालेला आहे, तो सॉल्व्ह करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे एकदा समजा रोटेटर कफ टियर असेल, तो रोटेटर कफ पहिले रिपेअर करावा लागेल आपल्याला, जे आपण दुर्मिळीतनं करतो. तेच मूळ कारण जो आहे तो जर सॉल्व्ह झाला तर सेकंडरी इफेक्ट जो असतो म्हणजे स्टिफनेस, तो आपोआप सॉल्व्ह होऊन जातो. मग अशा पद्धतीने असेसमेंट करून मूळ कारण जे आहे ते शोधून आपण त्यावर ट्रीटमेंट दिल्याने लवकर बरं होऊन जात. सगळे जखडलेले खांदे फ्रोझन शोल्डर नसतात, हे महत्त्वाचं आहे. आणि त्या पद्धतीने ट्रीटमेंट चालू करणं खूप महत्त्वाचं.